सध्या देशभरात सगळीकडे पेट्रोलच्या दरवाढीवरनं वातावरण चांगलंच पेटलेलं दिसत आहेत. नागरिक त्यावरून हल्लाबोल करत आहेत, त्यावर संताप व्यक्त करत आहेत. मात्र पेट्रोलची खरी किंमत तुम्हाला माहिती आहे का? आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खरी किंमत पेट्रोलची जर सांगितली तर तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. पेट्रोलसाठी जे कच्चं तेल वापरलं जातं त्या तेलाची किंमतसुद्धा आता बाजारपेठांमध्ये घटली आहे आणि 2013 तुलनेत जर बघितलं तर ती फारच कमी झाली आहे आणि त्याचमुळं पेट्रोल आपल्याला स्वस्त मिळायला पाहिजे, मात्र तसं होताना दिसत नाही आहे. पेट्रोल आपल्याला महागच का मिळत आहे किंवा पेट्रोलवर असे कुठले कर लादले जात आहेत हे आपण या सगळ्या व्हिडिओमधनं जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी शिवानी पांढरे आणि तुम्ही पाहत आहात डिजिटल प्रभात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाची किंमत 2013 तुलनेत निम्म्यानं घसरली आहे, मात्र भारतात पेट्रोलची सातत्यानं वाढ होताना दिसते आहे. पेट्रोलची किंमत प्रति लिटर 100 रुपये झाल्यानंतर अनेक सोशल मीडियावर त्यावर विनोदाचा पूरसुद्धा आला आणि राजस्थानच्या अनेक शहरांमध्ये पेट्रोलची विक्री 100 रुपये प्रति लिटर या भावाने होती आहे. मध्य प्रदेशातही पेट्रोलचं चित्र काहीचं वेगळं नाही आहे. 99.90 रुपयांवर पेट्रोल तिथे विकलं जात आहे. महाराष्ट्रातील परभणीतही प्रीमियम पेट्रोलच्या दरानं 100 ओलांडली आहे. त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे या इंधनाच्या किमतीमध्ये 70% वाटा हा करांचा आणि इतर अधिभारांचा असतो. म्हणजेच पेट्रोलची किंमत 30 रुपये असताना देखील आपल्याला त्यासाठी 100 रुपयांच्या आसपास रक्कम मोजावी लागते. 2013 जर आपण कच्च्या तेलाच्या किमती बघायला गेलो तर 2013 कच्च्या तेलाची किंमत ही $110 प्रति बॅरल होती आणि 2013 पेट्रोलची किंमत 76 रुपये होती. तेच 2014 बघितलं तर कच्च्या तेलाची किंमत $55 होती आणि 2014 भारतातील पेट्रोलची किंमत 100 रुपये प्रति लिटर होतं. देशभर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. वर्षाच्या आतच 1 लिटर पेट्रोलच्या भावात 18 रुपयांनी आणि डिझेलच्या भावात 15 रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्या 3 महिन्यांचा जर विचार केला तर पेट्रोलच्या भावात 8 रुपयांनी आणि डिझेलच्या भावात 9 रुपयांनी वाढ झाली आहे. आणि जर कच्च्या तेलासाठी सरकारला कमी किंमत मोजावी लागत असेल तर मग पेट्रोलसाठी जास्त पैसे का मोजावे लागतात हाच प्रश्न सगळ्यांना पडला आहे. जेव्हा कच्च्या तेलाचा एक बॅरल $110 मिळत होता तेव्हा देशात पेट्रोलची किंमत 76 रुपये होती आणि आता कच्च्या तेलाचा बॅरल 55 रुपयांनी मिळतो आहे आणि पेट्रोलची किंमत 100 रुपयावरून गेली आहे. आणि आज कच्च्या तेलाचं एक बॅरल फक्त 55 रुपयाला मिळतं आहे आणि पेट्रोल मात्र 100 रुपयाला मिळतं आहे. म्हणजेच कच्च्या तेलाची किंमत निम्म्यानं कमी झाली असताना देशातील पेट्रोलचा भाव 100 रुपयांवर पोचला आहे. स्वाभाविकपणे लोकांना हे पचनी पडत नाही आहे, मात्र सरकारसाठी मात्र हे योग्य आणि आवश्यक आहे. पेट्रोलच्या किमतीत जवळपास 70% रक्कम ही करापोटी कापून घेतली जाते आणि पेट्रोलची आंतरराष्ट्रीय बाजारातील खरी किंमत फक्त 30% असते. देशातील तेल कंपन्या पेट्रोलची कथित ग्रेट प्राईस निश्चित करतात. म्हणजेच कच्च्या तेलाचं शुद्धीकरण करणाऱ्या कंपन्या किरकोळ विक्रेत्यांना कोणत्या भावाने पेट्रोल उपलब्ध करून देणार यावर सगळं ठरत असते. हा भाव मागील पंधरवड्यातील इंधनाच्या आंतरराष्ट्रीय भावाशी निगडीत असतो. त्यामुळे चलन विनिमयाचा दर, वाहतूक विमा आणि अन्य काही शुल्कांचा समावेश करण्यात येतो. त्यानंतर त्यावर केंद्र सरकारचे कर, अधिभार आणि राज्याचा कर, असे डीलरचे कमिशन आणि त्यात सगळं समाविष्ट केलं जातं आणि अंतिम दर निश्चित करण्यात येतो आणि म्हणूनच आपल्याला पेट्रोल 100 रुपयानं विकत घ्यावं लागतं.